शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचेच हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कापूस पिकासाठी पहिलं खत कोणतं टाकावं त्याचबरोबर कापसाला पहिल्या खताच्या जागी बरेचसेजण युरिया वापरतात तर युरियाचं रिंगण कापसाला टाकावं की नाही टाकावं तर का आणि नाही तर का तर याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असे आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरोबरच बाजूचं बेलायकोन पण दाबायचं आहे जेणेकरून यानंतर टाकल्या जाणारा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो बरेचसे शेतकरी कापसाचा पहिला डोस म्हणून युरियाचा वापर करत असतात तर युरियाचा वापर करावा की नाही तर युरियाचा वापर का करावा व का नाही करावा बऱ्याचशा जणांचं कापसाचं पीक थोडं हलक्या स्वरूपात उगवलेलं असतं आणि थोडं म्हणजे रेग्युलर वाढ त्याची नसते किंवा दोन प्लॉट असतात तर एकाची वाढ चांगल्या पद्धतीने असते आणि एकाची थोडी कमी असते म्हणजे हाईट कमी थोडं पिवळं थोडंसं कोमजल्यासारखं पीक असतं तर त्या शेतकऱ्यांनी युरियाचं जर रिंगण टाकलं तर काय अडचण नाही त्यांना रिझल्ट एकदम चांगले मिळतात रिझल्ट दोन्हींना पण मिळतात परंतु युरियामुळे काय होतं की आपण कापूस उत्पादन घेत असताना जास्त हाईट युरियामुळे नत्राचं प्रमाण जास्त झाल्यामुळे हाईट तुम्हाला जास्त मिळते आणि हाईट जास्त नुसते हाईट मिळत नाही तर तुमचे जे बोंड लागतात ते बोंड लागण्याची जी साईज आहे म्हणजे जे अंतर आहे दोन बोंड लागण्याच्यामध्ये तर सुद्धा जास्त प्रमाणात होत असतं तर तुम्ही स्टार्टिंगला युरिया वापरतात कापूस वाढवत 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 चालवता आणि नंतर पुन्हा चमत्कार किंवा लिओसिनची फॉवरून घेतात तर तुमच्या दोन्ही बाजूनी खर्च वाढत असतो त्यामुळे ज्या कापसाला युरियाची तुम्हाला खरंच गरज वाटते की जे रेग्युलरपेक्षा त्याची हाईट कमी आहे किंवा त्याची वाढ कमी आहे तशा कापसाला तुम्ही युरिया टाकू शकता परंतु जे नॉर्मल आहे जे जसं तुमचं चालू आहे रेग्युलर हाईट त्याप्रमाणे जर वाढ होत असेल तर त्याला नुसता युरिया न टाकता आपल्याला त्याला मिक्स डोस देणं गरजेचं आहे तर हा झाला युरियाचा मुद्दा आता आपण मिक्स डोसबद्दल बोलूया तर मिक्स डोस कोणता घ्यावा तर बरेच खतं तुम्ही घेऊ शकतात जसं की डी ए पी घेऊ शकता दहा सव्वीस सविस्तर घेऊ शकता बारा बत्तीस सोळा घेऊ शकता तर बऱ्याचशा जण डी ए पी घेता नुसतं त्यात काही मिक्स करत नाही दहा सव्वीस घेतात त्यात काही मिक्स करत नाही तर मित्रांनो पहिला डोस जो आहे हा एकदम समिश्र जे जे पी कापूस पिकाला पाहिजे असतं तर ते आपल्याला पन्नास दिवसाच्या आतमध्ये देणं गरजेचं आहे जेणेकरून सर्वांगीण वाढ त्याची होत असते आणि हे सुरुवातीचा कालावधी जो असतो तर फळ फांद्या काढण्याचा कालावधी असतो त्यामुळे आपल्याला नंतर देण्यापेक्षा अगोदर देणं कापसामध्ये खूप महत्त्वाचं असतं तुम्ही डोस देता सत्तर दिवसानंतर त्याचा काहीही उपयोग होत नाही फॉस्फरस लागण्यासाठी कमीत कमी तीस दिवस लागतात तर तो फॉस्फरस सत्तर दिवसानंतर तुमचा वेस्ट जातो तर तुम्हाला सुरुवातीचे दोन डोस जे आहे ते योग्य नियोजनबद्ध पद्धतीने देणे गरजेचे आहे तर पहिला डोस तीस दिवसात एकवीस ते तीस दिवस या कालावधीमध्ये देणे गरजेचं आहे तर आपण पहिला डोस बघूया पहिला डोस देत असताना तुम्ही दहा सव्वीस सव्वीस घेऊ शकता बारा बत्तीस सोळा घेऊ शकता प्लस डी ए पी घेऊ शकता पण डी ए पी घेण्यामध्ये अट एक आहे की एक दोन बॅग डी ए पीमध्ये एक बॅग पोटॅश हे घेणं अनिवार्य आहे हा झाला समान डोस दहा सव्वीस बाराबत्तीस सोळा आणि डी ए पी फक्त डी ए पीमध्ये दोन बॅग पोटॅश एक बॅग पोटॅश ॲड करणं गरजेचं आहे दोन बॅग डी ए पी मागे हे झालं आहे खत त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये हा एकरी डोस हां दोन बॅग दहा सव्वीस घेऊ शकता दोन बॅग तुम्ही बत्तीस सोळा घेऊ शकता आणि दोन बॅग डी ए पी प्लस एक बॅग पोटॅश हा एकरी डोस आहे यामध्ये तुम्हाला दहा किलो कॅल्शियम नायट्रेट आणि दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट हे टाकणं गरजेचं आहे हे चार आ, दु यापैकी कोणतंही एक खत फक्त डी ए पी घालते त्यामध्ये पोटॅश ॲड करायचं आहे आणि दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दहा किलो कॅल्शियम नायट्रेट हेही तुम्हाला त्याच्यात ॲड करायचं आहे अशा पद्धतीचा डोस तुम्ही जर कापसाला दिला तर काही बेड तुम्ही सोडून द्या काही जे तासं आहेत त्यांना नुसतं डी ए पी देऊन बघा किंवा दहा सवी देऊन बघा आणि बाकीच्यांना हे बघा तर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे कॅल्शियम नायट्रेटमुळे तुम्हाला जे फळफांद्या निघत असतात तर त्याच्यातलं मेजर जे जास्त फळफांद्या काढण्यासाठी येतं ते, ते कॅल्शियमची गरज असते म्हणजे जसं की माणसाला हाडा हाडाची हाडं चांगल्या राहण्यासाठी कॅल्शियमची गरज असते तसे पण झाडाच्या ज्या ब्रांचेस असतात त्या मजबूत राहण्यासाठी कॅल्शियमची खूप जास्त प्रमाणात आवश्यकता असते परंतु आपण त्याला देत नाही तर मित्रांनो कॅल्शियम एकदम स्वस्तात मिळतं एवढं महाग नाही तर ते आपल्याला पहिल्या डोसमध्ये दे देणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही कापसाला पहिला डोस देऊ शकता जसा मी सांगितला तसा जर डोस दिला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल तर मित्रांनो तुम्हाला एकदा पुन्हा एकदा सांगतो डी ए पी दोन बॅग डी ए पी जर घेतलात त्यामध्ये एक बॅग पोटॅश प्लस दहा किलो कॅल्शियम नायट्रेट दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा घेतलात तर त्यामध्ये दहा किलो कॅल्शियम नायट्रेट दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट तर अशा पद्धतीनं तुम्ही कापसाचं पहिलं खत नियोजन करा आणि रिझल्ट तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीचे मिळेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद आभार